जिल्हास्तरीय कुमार कुस्ती स्पर्धेसाठी दिनांक पंधरा मार्च रोजी प्रताप महाविद्यालयातील इंडोर हॉल येथे अमळनेर तालुका निवड चाचणी होणार आहे कुमार गट वजन कुस्तीसाठी पुढील प्रमाणे गट करण्यात आले आहेत एक्केचाळीस ते पंचेचाळीस किलो अठ्ठेचाळीस ते एक्कावन्न किलो पंचावन्न ते साठ किलो पासष्ट ते एकाहत्तर किलो ऐंशी ते ब्याण्णव किलो आणि एकशे दहा किलोपेक्षा अधिक असे वजन गट करण्यात आले आहेत अधिक माहितीसाठी अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाचे विश्वास संतोष पाटील संजय पाटील हाजी शब्बीर पैलवान प्रताप शिंपी संजय पैलवान रावसाहेब पाटील भरत पवार प्रवीण पाटील योगेंद्र बाविसकर आभा शिंदे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते कुमार स्पर्धेसाठी कुस्तीगिराचा जन्मतारीख दोन हजार पाच ते दोन हजार सात दरम्यानची असावी तसेच दोन हजार सात जन्मतारीख असलेल्या खेळाडूंनी मेडिकल सर्टिफिकेट व पालकांचे संमतीपत्रक आवश्यक का आहे तर कुमार स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंनी सोबत पासपोर्ट फोटो आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र शाळेच्या बोनाफाईड दहावी किंवा बारावी बोर्डाचे सर्टिफिकेट आणावे मूळ कागदपत्रे आणि त्यांची प्रत्येकी एक झेरॉक्स सोबत आणावी असे तालुका कुस्ती संघातर्फे कळवण्यात आले आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून बंद झालेली जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्ववत सुरू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होत आहे त्याबाबतचे पत्र प्रताप महाविद्यालयातील अमळनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने प्राचार्य डॉक्टर ए बी जैन यांना दिले यावेळी उपप्राचार्य यूजी मोरे संघटना अध्यक्ष प्राध्यापक दिनेश बोरसे प्राध्यापक मंदाकिनी भांबरे प्राध्यापक स्वप्नील पवार प्राध्यापक सुनील पाटील प्राध्यापक डी व्ही भलकार प्राध्यापक जी एल धनगर प्राध्यापक किरण पाटील प्राध्यापक प्रशांत ठाकूर प्राध्यापक आर एस महाजन प्राध्यापक योगेश वानी प्राध्यापक रोहिणी पाटील प्राध्यापक कविता माळी प्राध्यापक मनीषा पाटील प्राध्यापक कामिनी खैरनार प्राध्यापक सविता पाटील प्राध्यापक श्वेता पाटील उपस्थित होते कोविड काळातील दाखल गुन्हे मागे घेण्याच्या शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली यात सुमारे सत्याहत्तर प्रस्तावावर चर्चा करण्यात आली कोविड काळात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर सत तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये साथ रोग नियंत्रण कायदा कलम सदतीससह कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते या गुन्ह्यात अडचणी येत असल्याने शासनाने सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये गुन्हे मागे घेण्यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून प्रस्ताव मागवण्याचे निर्देश दिले होते यात प्रामुख्याने सार्वजनिक मालमत्तेचे पन्नास हजाराच्या वर नुकसान नसेल तर नुकसान भरपाई करून असा गुन्हा मागे घेण्यात यावा वरील प्रकारच्या कलमाप्रमाणे दाखल असलेले मात्र कोणत्याही सरकारी कर्मचारी अथवा फ्रंटलाईन कर्मचारीवर हल्ले नसतील तर असे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत आजी माजी आमदार खासदार यांच्यावरच्या गुन्ह्याबाबत मात्र उच्च न्यायालयाची परवानगी लागणार आहे बैठकीत प्राथमिक स्वरूपावर चोपडा शहर सव्वीस चोपडा ग्रामीण बावीस मारवड सतरा अमळनेर बारा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली दरम्यान अमळनेरात कोविड काळात दोनशे गुन्हे दाखल झाले होते पैकी न्यायालयाने शेचाळीस गुन्हे स्वीकारले होते उर्वरित गुन्ह्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मार्गदर्शन मागवण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीस चोपडा परिविक्षाधीन डीवाय कृषिकेश ऋषिकेश रावळे डीवाय राकेश जाधव तहसीलदार मिलिंद कुमार वाघ तहसीलदार अनिल गावित गटविकास अधिकारी विशाल शिंदे पोलीस निरीक्षक विजय शिंदे पोलीस निरीक्षक के के पाटील पोलीस निरीक्षक कावेरी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे हजर होते तालुक्यातील मुडी प्र डांगरी येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा योजना रस्ते तलाठी कार्यालय केटीवेअर यासह इतर विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला यावेळी गौरव उदय पाटील प्रणव पाटील बामने सोसायटीचे चेअरमन गणेश भांबरे यासह इतर मान्यवर उपस्थित होते तलाठी कार्यालय रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ता पाणीपुरवठा योजना सभामंडप वीर एकलव्य स्मारक केटीवेअर बंधारा असे एकूण एकशे बेचाळीस लक्षच्या कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले शेतकऱ्यांची वीज बिलं माफ करावीत आणि कांदा कापूस पिकाला योग्य तो भाव मिळावा यासह शेतकरी हिताच्या इतर मागण्यांचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे प्रांताधिकारी यांना देण्यात आले शेतकऱ्यांच्या कापूस आणि कांदा उत्पादनाला योग्य तो भाव मिळावा शेतकऱ्यांची वीज बिलं माफ करण्यात यावीत याशिवाय खानदेशातील वरदान ठरणारा निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाला ठोक तीनशे कोटींचा निधी द्यावा अवकाळी पाऊस व वादळ्यामुळे मागील वर्षी आणि आता झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी जर दोन हजार पाच नंतर निवडून आलेल्या आमदारांना पेन्शन मिळते तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत निवेदनावर उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील तालुका प्रमुख श्रीकांत पाटील माजी शहर प्रमुख प्रताप शिंपी उपशहर प्रमुख अनंत निकम उप तालुका प्रमुख रवींद्र पाटील समन्वयक उमेश अंधारे उप तालुका प्रमुख बाळासाहेब खरडे प्रमोद शिंपी यांच्यासह शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत नगर परिषदेतर्फे दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात वेग उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला या प्रसंगी मुख्याधिकारी सरोदे यांनी स्त्री शिक्षणानंतर कसा बदल होत गेला स्त्रियांना त्यांच्या हक्कासाठी कसा लढा द्यावा लागला साधा मतदानाचा हक्कही नसलेल्या महिलांना आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळाले आहे काळानुरूप हा खूप मोठा बदल आहे नोकरीसाठी अनेक वाटा उपलब्ध आहेत सर्व क्षेत्र महिलांसाठी खुले झाले आहेत असे मार्गदर्शन त्यांनी केले या याप्रसंगी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी श्वानप्रेमी कुमारी सुमन भाटे रुपाली शिंदे स्मिता कोचळे संध्या मराठे आशा पाटील दीपाली भोयटे भारती सोनवणे रुपाली लाड भारती दाभाडे रुपाली सोनवणे ललिता वायकर तसेच घरेलू कामगारांचा त्याचप्रमाणे नगरपरिषद कर्मचारी चित्रा मोरे राधा नेतले संगीता आखाडे उज्ज्वला पाटील अरुणा बामने मीना चौधरी कीर्ती गाजरे कल्पना मराठे पूनम चौगुले जया सरदार वर्षा गजरे आदींचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी तर उज्ज्वला पाटील यांनी आभार मानले अमळनेर विधानसभा मतदारसंघातील रडावन राजोरे येथे विविध विकास काम तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सामाजिक सभागृह जिल्हा परिषद शाळेचे संरक्षण भिंत नवीन व्यायामशाळा विठ्ठल मंदिर परिसरात सभागृह बांधकाम जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना एक कोटी चौदा लक्ष असे एकूण एक कोटी बावन्न लक्षच्या कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास तिघांनी जबरदस्ती करत एकाकडून पैसे हिसकावले प्रतिकार केला असता त्यावर चाकू हल्ला करून तिघे फरार झाले दरम्यान यापैकी एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एका हॉटेलजवळ फिर्यादी जुबेर खान युसुफ खान पठान चहा पित असताना रफीक शेख रशीद उर्फ काजल शाहरुख अख्तर अली अरबाज अली उर्फ काल्या या तिघांनी जुबेरकडून जबरदस्तीने पैसे हिसकवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना विरोध केला असता त्या तिघांनी जुबेरला मारहाण केली तसेच कमरेखाली मागच्या बाजूला चाकूने हल्ला केला व तीन हजार सहाशे रुपये हिसकावून घटनास्थळाहून पसार झाले जखमी जुबेर याच शहरातील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे तेथून धुळे येथे हलवले दरम्यान पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली जखमी जुबेर यांच्या फिर्यादीवरून या तिघांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान तिघांपैकी पोलिसांनी आरोपी काजल आहे तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत जखमी हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विभागाचा शहराध्यक्ष आहे शहरातील गांधलीपुरा भागात देह विक्री व्यवसाय प्रतिबंधित क्षेत्रातील परिसरात लावलेले पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे पाच सी सी टी व्ही कॅमेरे चोरून नेल्याची घटना दिनांक आठ मार्च रोजी रात्री घडली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरपालिकेने शहरात लक्ष ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे व फायबर ऑप्टिक केबल बसवण्यात आली आहे त्यात गांधलीपुरा भागातील देह विक्री व्यवसाय प्रतिबंधित क्षेत्रातील परिसरात लक्ष ठेवण्याकरिता एकूण चोवीस कॅमेरे लावण्यात आलेले आहेत या कॅमेऱ्यापैकी पाच कॅमेरे हे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत पाच सी सी टी व्ही कॅमेरे व ऑप्टिकल फायबर केबल यांची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे या प्रकरणी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाचे आबिद शेख मोहम्मद शफी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे